हाय फ्रेंड्स कसे आहात सर्वजण मित्रांनो गट पूर्व पूर्वपरीक्षा फायनली एका आठवड्यावर येऊन ठेपलेली आहे आयोगाने हॉल तिकीट सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी जाहीर केलेली आहेत आणि आता या शेवटच्या आठवड्यात फक्त आणि फक्त गरज आहे स्ट्रॅटेजी डिझाईन करण्याची फक्त आणि फक्त गरज आहे या परीक्षेची योजना काय असावी याच्यावर लक्ष केंद्रित करण्याची आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांसाठी मी आज घेऊन आलेलो आहे या परीक्षेमध्ये फिफ्टी फाईव्ह प्लस मार्क्स मिळवण्याचा एक टॉपर्स फॉर्म्युला ज्याच्याबद्दल एक्सक्लुझिव्हली मी आज तुमच्याशी डिस्कस करणार आहे आजच्या सेशनमध्ये काय आहे आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की पेपर कसा सोडवावा आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत प्लॅनिंग कसं करावं आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत पेपरचे सेक्शन कसे यूज करावेत ओके सो क्षणाचाही विलंब बनवला होता सेशनला सुरुवात करूया आपल्या ईएमपीएस या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा विजिट करत असाल मित्रांनो तर आता लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा कारण सातत्याने आम्ही इथे तुमच्यासाठी नवनवीन कंटेंट अपलोड करतोय सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन नक्की प्रेस करा सो दॅट यू विल बी गेटिंग नोटिफिकेशन एव्हरी टाइम वेन वी विल बी अपलोडिंग व्हिडिओ ओके सो विदाउट वेस्टिंग इव्हन अ मिनिट लेट्स गेट स्टार्टेड सगळ्यात महत्वाचं हा शेवटचा आठवडा आहे राईट हार्डली सिक्स टू सेव्हन डेज वी हॅव इन अवर हँड आता या शेवटच्या आठवड्यामध्ये नेमकी आपल्याला कशाची खबरदारी घ्यायची आहे व्हॉट एक्झॅक्टली डू वी हॅव टू थिंक अबाउट ओके सो खबरदारी म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा प्रभाव आणि परिणाम आपल्याला ठेवून द्यायचा आहे मागे ओके okay, बऱ्याच जणांनी जे गट व संयुक्त परीक्षेला जाणार आहेत राज्यसेवा परीक्षा दिलेली असेल राज्यसेवा परीक्षेचा एकंदर अनुभव अँसर की स्कोर कट ऑफ ची चर्चा ह्या सगळ्यांमध्ये ऑलरेडी आपल्या डोक्याचं भज झालेलं आहे म्हणून आता या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा कठीण गेली सर स्कोर कमी आला सर प्रश्न नाही समजले आता माझं काय होणार ग्रुप बी ला मी कसं सामोरं जाणार हे सगळं सोडून द्या कारण मी आधी पण सांगितलेलं होतं राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या कंबाईंड प्रिलिम्स यांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये थोडासा फरक असतो अंडरस्टँड एका तासात शंभर प्रश्न सोडवायचे असल्याने बऱ्यापैकी प्रश्नांच्या रचनेमध्ये आपल्याला फरक दिसतो आणि म्हणून ह्या दोन्ही परीक्षांचा खेळ वेगळा होतो त्यामुळे राज्यसेवा पूर्वपरीक्षा तुमची कठीण गेली असेल तुमचा स्कोअर कमी असेल कमी कम्या, कमी आला असेल तुम्हाला त्याने भीती वाटत असेल तर ही भीती आता लगेचच सोडा कारण या आठवड्यामध्ये आपल्याला पुढच्या येणाऱ्या संडेला काय करायचं आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे सो लीव एव्हरीथिंग बिहाइंड वॉट यू हॅव लर्न्ड अँड एक्सपिरियन्स इन स्टेट सर्विस प्रिलम्स ओके बिकॉज दॅट इज नॉट द गेम और दॅट इज नॉट द थेअरी दॅट यू आर गोइंग टू अप्लाय इन अपकमिंग एक्झाम त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आठवड्यातली मानसिकता काय असली पाहिजे ओके इट शुड ऑलवेज बी सोल्युशन ओरिएंटेड राईट देखो सी बात आहे अगर हाथ में हथौड़ा लेके घूमोगे तो हर जगह तुमको कील ही दिखाई देगी और तुम सीधा ठोकते घूमोगे बरोबर की नाही सो so, ये दिमाग वाला हातोडा हमेशा तयार रखो सोल्युशन ओरिएंटेड रहो, रहो। काय करायचं आहे पॉसिबिलिटीज काय आहे शक्यता काय आहेत मी काय करू शकते किंवा किंवा मी काय करू शकतो ह्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे लिमिटेशन्सवर लक्ष केंद्रित करण्याचा हा काळ नाही मित्रांनो कारण एका तसा शंभर प्रश्न सोडवण्याचं जेव्हा आव्हान आपल्या समोर असतं तेव्हा त्याच्यात सगळ्यात महत्वाची बाब असते ते म्हणजे सेल्फ मॅनेजमेंट या सेल्फ मॅनेजमेंट शिवाय तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढत नाही आणि सेल्फ कॉन्फिडन्स जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत तुम्ही सॅटिस्फॅक्टरी अटेम्प्ट करू शकत नाही परिणाम काय होतो कट ऑफ खाली येतो उत्तर चुकता स्कोर कमी येतो आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू होतं आता आपल्याला त्या चक्कर मध्ये नाही पडायचं आहे सो बी सोल्युशन ओरिएंटेड ऑलवेज थिंक इन टर्म्स ऑफ पॉसिबिलिटी हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ओके okay? शक्यता क्रिया कृती प्लॅन याचा विचार करा आणि मानसिकता सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा प्रॉब्लेम ओरिएंटेड विचार करू नका सोल्युशन ओरिएंटेड विचार करा आय एम व्हेरी शुअर या आठवड्यामध्ये तुम्ही खूप प्रसन्न राहाल आणि एका उत्तम मानसिकतेने पेपरला जाल दुसरं महत्वाचं म्हणजे या आठवड्यामध्ये कुठला प्रश्न सोडवायचा आणि किती वेळात संपवायचा हे ठरवा ओके एका तासात शंभर प्रश्न सोडवताना आपलं प्रश्नांचं वाचन हे जलद झालं पाहिजे आणि जलद होण्यासोबतच एका ग्लान्स मध्ये आपल्याला कळायला पाहिजे की हा प्रश्न आपल्याला येऊ शकणार आहे की नाही हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय तुम्ही जेवढा लवकर घ्याल तेवढा पेपरला तुमचा वेळ वाचतो राईट अभ्यास करण्या व्यतिरिक्त उजळणी करण्याव्यतिरिक्त जो काही उरलेला वेळ तुमच्या हातात आहे तो ह्या सॉफ्ट स्किलवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरा ओके टू रीड फास्ट टू डिसाइड फास्ट आणि जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट सॉल्व्ह करताय आता तुमचा मॉकटेस्ट सॉल्व्ह करण्याची वेळ आहे मॉक टेस्ट सॉल्व्ह करताना एका मध्ये ठरवण्याचा प्रयत्न करा वेदर दिस क्वेश्चन इज अप्लिकेबल फॉर मी ऑर नॉट वेदर आय कॅन गो फॉर दिस क्वेश्चन ऑर नॉट हा निर्णय तुम्ही जेवढा लवकर घ्याल तेवढा एका तासामध्ये तुम्ही जास्तीत जास्त अटेम्प्ट करू शकाल आणि तेही चांगल्या अॅक्युरसीने त्यामुळे जलद आणि अर्थपूर्ण वाचन आणि प्रश्न सोडवण्यासाठी निर्णय घेण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करा यासाठी जास्त वेळ पेपरलाही लागता कामा नये आणि मॉकटेस्ट मध्येही लागता कामा नाही कारण शर्यत जेव्हा संपते तेव्हा क्लास टू आणि क्लास थ्रीच्या कंबाईंड प्रिलिम मध्ये विजेता तोच असतो ज्याचं वाचन जलद असतं आणि ज्याने खूप पटकन डिसिजन घेतलेला असतो प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत किंवा प्रश्न सोडून देण्याच्या बाबतीत अंडरस्टँड तर यावर लक्ष केंद्रित करा कारण लक्षात ठेवा मित्रांनो द डिफरन्स बिटवीन द ऑर्डिनरी स्टुडंट्स अँड द क्लेवर स्टुडंट सर्वसामान्य उमेदवाराला क्लास टूच्या पेपरमध्ये फक्त शंभर प्रश्न दिसतील पण जो विद्यार्थी हुशार आहे जो स्मार्ट आहे ओके ज्याने स्ट्रॅटेजी बनवलेली आहे ज्याने प्लॅनिंग केलेला आहे त्याला पेपरमध्ये सेक्शन दिसतील आणि सेक्शनची मजा अशी असते की एक सेक्शन सुरू झाला की सलग पुढचे दहा ते पंधरा प्रश्न त्या सेक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अंडरस्टँड खूप कमी वेळा असा होतं की प्रश्न मिक्स्ड फॉर्मॅटमध्ये असतात राईट right, त्यामुळे पहिला तुमच्या पेपरचा पहिला प्रश्न इतिहासाचा असेल तर तुम्हाला माहिती आहे की पुढचे एक दहा ते पंधरा प्रश्न इतिहासाचे असतील तुमच्या पेपरचा पहिला प्रश्न भूगोलाचा असेल तर so, तुम्हाला हे कळेल की पुढचे दहा ते पंधरा प्रश्न भूगोलाचे असतील सो हुशार उमेदवार पेपरला सेक्शन मध्ये डिव्हाइड करतो आणि त्या सेक्शन मध्ये स्वतःच्या स्ट्रॉंग वर खेळतो आणि वीक पॉईंट्सला बाजूला ठेवतो आणि तरच आणि तरच प्रोफेशनली इतक्या कठोर मध्ये विद्यार्थी पुढे निघतात आणि जे निघतात ते अशाच पद्धतीने पेपरला सेक्शन मध्ये डिवाइड करतात आणि मग पुढे जातात अंडरस्टँड सो तुम्ही सामान्य विद्यार्थी आहात की हुशार विद्यार्थी आहा, विद्यार आहात स्मार्ट विद्यार्थी आहात याचा निर्णय लावण्याची वेळ ही हा शेवटचा आठवडा आहे दिस वीक विल डिसाईड वेदर यू आर एन ऑर्डनरी स्टुडंट ऑर अन एक्स्ट्रा ऑर्डनरी स्टुडंट अँड आय एम व्हेरी शुअर की तुम्ही सर्व हुशार आहात आणि या फक्त दृष्टिकोन बदलण्याने तुमच्या प्रक्रियेमध्ये किती फरक पडतो हे तुम्ही स्वतःच अनुभवाल जे मी सांगतोय त्याचा वापर करून ओके आता याच्या आधीची पूर्वपरीक्षा क्लास टू ची झालेली होती चोवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी आणि हे मी याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे की त्या पेपरला सुद्धा विविध सेक्शन आपल्याला पाहायला मिळाले उदाहरणार्थ चालू घडामोडी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राईट right? अर्थशास्त्र सामान्य विज्ञान त्यातही फिजिक्स केमिस्ट्री झोलॉजी बॉटनी आणि हायजीन म्हणजे आरोग्य आणि त्यासोबतच अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर प्रत्येक सेशनला आयोगाने साधारण पंधरा प्रश्न विचारलेले आहेत अपवाद आहे फक्त नागरिक शास्त्राचा जिथे दहाच प्रश्न आलेले आहेत राईट right? आता आपलं टार्गेट काय आहे फिफ्टी फाईव्ह प्लस मार्क्स मिळवायला पाहिजे फिफ्टी फाय प्लस मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याकडे दोन हत्यार आहेत एक म्हणजे अक्युरेसी आणि दुसरं म्हणजे स्पीड राईट स्पीड अँड अक्युरेसीच्या सहाय्याने आपण ह्या सगळ्या खेळामध्ये पुढे जाऊ शकतो म्हणून आता काय करायचंय या आठवड्यामध्ये सर्व प्रश्नपत्रिका सोडवताना वेळ लावायचा ऑफकोर्स एक तास साठ मिनिटं आणि शक्यतो शक्यतो निदान पहिला अर्धा ते पाऊण तास एका मिनिटात दोन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे राईट right? आता अंक आणि बुद्धिमत्ता तर तुमचे एका मिनिटात दोन होणार नाही त्याला कदाचित वेळ लागेल पण जे थ्योरिटिकल क्वेश्चन्स आहेत फॉर एक्झाम्पल करंट अफेअर्स हिस्ट्री मी म्हणत नाही कारण हिस्ट्री फार कॉम्प्लिकेटेड झालेला आहे ओके जॉग्रफी देन पॉलिटी अँड पंचायत राज ओके सम पार्ट ऑफ इकॉनॉमिक्स सम पार्ट ऑफ जनरल सायन्स राईट right? ह्या सेक्शनमध्ये आपण एका मिनिटात दोन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो कारण क्विक क्लास मध्ये बघून आपल्याला कळू शकतं की हा प्रश्न आपल्यासाठी योग्य आहे की नाही वेदर टू गो फॉर इट और वेदर टू लिव्ह इट राईट हे सगळं किंवा ही सगळी प्रॅक्टिस जी आहे आपल्याला या आठवड्यात मॉक टेस्ट सॉल्व्ह कर, करताना करायची आहे अंडरस्टँड आणि एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येकाचे काही कठीण विषय असतात आणि काही सोपे विषय असतात प्रत्येकाची काही विषयांवर कमांड चांगली असते तर काही विषय वीक असतात ही वेळ तुमच्यासाठी हे ओळखण्याची आहे की माझे स्ट्रॉंग सब्जेक्ट्स काय आहेत कारण या स्ट्रॉंग सब्जेक्ट्सवरच पूर्णपणे खेळून आपण फिफ्टी फाईव्ह प्लस मार्क्स मिळवू शकतो ओके तर तुम्ही सर्व हुशार विद्यार्थी आहात तुम्ही सर्व स्मार्ट विद्यार्थी आहात आणि तुम्ही येत्या रविवारच्या पेपरला सुद्धा अशा सेक्शन्समध्येच पाहणार आहात याची मला खात्री आहे अंडरस्टँड बट द ओनली रिक्वायरमेंट फॉर यू इज टू आयडेंटिफाय युअर स्ट्रॉंग झोन अँड वीक झोन ओके आता आयडेंटिफाय केल्याने नेमकं काय होतं ते मी सांगतो आता प्रत्यक्ष पेपरला आपण काय करू व्हॉट वुड बी आर स्ट्रॅटेजी टू स्कोर फिफ्टी फाईव्ह प्लस मार्क्स ओके हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ही स्लाइड आजच्या लेक्चरची सगळ्यात महत्त्वाची स्लाइड आहे त्यामुळे एकही एक पॉइंट मिस करू नका सगळ्यात महत्वाचं आपले कोणतेही तीन स्ट्रॉंग विषय या आठवड्यात आणखी स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा राईट right? ते करंट अफेअर्स हिस्ट्री जॉग्रॉफी असू शकतात राईट right? हिस्ट्री जॉग्रॉफी इकॉनॉमिक्स असू शकतात कुणाचं मॅथ्स आणि वर कमांड खूप चांगली असू शकते कुठलेही तीन स्ट्रॉंग विषय कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला कमीत कमी पंधरा प्रश्न त्या सेक्शनवर येणारच आहेत अंडरस्टँड एखाद दुसरा प्रश्न कमी झाला तरी हरकत नाही बट बारा किंवा तेरा प्लस प्रश्न तर आपल्याला प्रत्येक सेशनला आहेतच प्रत्येक मुद्द्यावर आहेतच त्यामुळे कुठलेही तीन स्ट्रॉंग विषय या आठवड्यात इतके स्ट्रॉंग करा की तिथे आपलं एरर मार्जिन खूप कमी झालं पाहिजे जर तुम्ही हे करू शकलात या आठवड्यामध्ये तर अर्धी लढाई तुम्ही इथेच जिंकाल का ते मी सांगतो म्हणजे इतके स्ट्रॉंग झाले पाहिजेत की पैकी कमीत कमी दहा प्रश्न आपल्याला त्याचे सोडवता आलेच पाहिजेत राईट right? दहा प्रश्न आपल्याला त्याचे सोडवता आलेच पाहिजेत आणि हे दहा प्रश्न कसे विथ हंड्रेड पर्सेंट अक्युरेसी दॅट इज मिनिमम दॅट एम एक्सपेक्टिंग अब स्ट्रॉंग सब्जेक्ट की अगर बात करोगे तो फिर हंड्रेड पर्सेंट तो हमें जाना पडेगा राईट right? आता कुठल्याही तीन सेक्शनचे से तुम्ही असे दहा प्रश्न सोडवाल तर हे तीस प्रश्न आपोआप तुमच्या खात्यामध्ये जमा होते राईट right? आणि ह्या तीस प्रश्नांचे तीस मार्क तुमच्या बकेटमध्ये ऑलरेडी कारण तुम्ही स्ट्रॉंग सब्जेक्ट वर खेळत आहात आणि यासाठी ऑलरेडी पेपरचे सेक्शन काय असतात कशा पद्धतीने त्याला आयडेंटिफाय करायचं हे आपण डिस्कस केलेलं आहे ओके okay, म्हणजे प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर पहिले काही सेकंद प्रश्नपत्रिका चालणं त्याचे सेक्शन्स मार्क करून ठेवणं बाबा इथून हिस्ट्री चालू होतं इथून जॉग्रफी चालू होतं इथून जनरल सायन्स चालू होतं हे मार्क करणं आणि त्यानुसार आपल्या स्ट्रॉंग झोनवर खेळणं हे ज्याचं त्याने ठरवावं पेपरमध्ये बसल्यानंतर कारण प्रत्येकाचा स्ट्रॉंग आणि वीक झोन वेगवेगळा आहे अंडरस्टँड बट मिनिमम आय एम एक्सपेक्टिंग फ्रॉम यू गायज इज टू स्कोअर मिनिमम टेन क्वेश्चन्स फ्रॉम थ्री सेक्शन्स विच विल गिव्ह यू थर्टी ऍक्युरेट मार्क्स इन युअर बकेट इथेच तुमची अर्धी लढाई जिंकलेली आहे ओके इथेच तुम्ही अर्धी लढाई जिंकता मग पुढे काय राहतं पुढे आपल्यासाठी राहतो इतर सेक्शन्स मध्ये हळूहळू सावधानतेने पुढे जाण्याचा मार्ग उर्वरित सेक्शन्स मध्ये जे पंधरा प्रश्न आहेत त्यापैकी कमीत कमी सहा प्रश्न आपण सोडवू शकतोच इतका अभ्यास तर आपला झालेला असावाच इतकी उजळणी तर आपली झालेली असावीत ओके मी कमीत कमी सहा म्हणतोय ते पाचही असू शकतात सहाचे सात झाले तर उत्तम सातचे आठ झाले तरी उत्तम राईट right? पण प्रत्येक मध्ये मिनिमम फाय टू सिक्स क्वेश्चन आपण अटेम्प्ट करूच शकतो जे बरोबर असतील जे योग्य असतील किंवा जिथे फिफ्टी पर्सेंट आपल्याला डाऊट असेल आणि थोडा विचार केला तर आपण त्यावर उत्तर देऊ शकू राईट एवढं जर तुम्ही केलं तर तीन सेक्शन से दहा प्रश्न आणि तीन सेक्शन से सहा प्रश्न ओके okay? म्हणजे दुसऱ्या टप्प्यावर तुमचे अठरा प्रश्न तुमच्या बकेटमध्ये जमा झाले दॅट गिव्ज यू अ लीड ऑफ फोर्टी एट ऑल ओवर दी एक्झाम आता विचार करा शंभर प्रश्नांमध्ये सेक्शन आयडेंटिफाय करून स्वतःच्या स्ट्रॉंग सब्जेक्ट वर खेळून जर तुम्ही फोर्टी एट पर्सेंट पेपर अॅक्युरेसीने सॉल्व्ह करत असाल तर उरलेल्या गेममध्ये आपल्याला काय करायचं आहे फक्त ही लीड मेंटेन करायची आहे आणि ती लीड मेंटेन कशी करायची आहे तेही मी तुम्हाला पुढच्या काही सेकंदांमध्ये सांगणार आहे अठ्ठेचाळीस प्रश्नांपर्यंत आपण पोहोचलो ओके इथे आपला हायेस्ट लेवल ऑफ ऍक्युरसी आहे आता उर्वरित पेपरमध्ये काय करायचं आहे उर्वरित बावन्न प्रश्नांमध्ये जे प्रश्न अति असतील जे आपल्या समोर पहिल्यांदा आलेले असतील जे आपण याच्या आधी वाचलेलेच नसतील ते सरळ सोडून द्या बिहाइंड डोंट थिंक अबाउट देम डोंट प्ले अराउंड देईट असे दहा ते बारा प्रश्न असे दहा ते बारा प्रश्न असतील तर सरळ सोडून द्या आता हे दहा ते बारा प्रश्न मी अप्रॉक्सिमेट सांगतोय याची संख्या कमी झाली तर तुमचा अटेम्प्ट वाढेल यांची संख्या वाढली तर तुमचा अटेम्प्ट कमी होईल ओके त्यामुळे दिस इज अ काइंड ऑफ इंडिव्हिज्युअल थिंग दॅट वी हॅव टू मॅनेज अंडरस्टँड पण साधारण दहा ते बारा प्रश्न प्रत्येक पेपरला असे असतात जे कुणाच्या बापाला माहित नसतात आणि जे आपण पहिल्यांदा बघतो आणि आपल्याला सरप्राईज होतं की अरे हे कुठून आलं सरळ सोडून द्यायचा फार विचार नाही करायचा म्हणजे साधारण उरले आपल्याकडे शेवटचे चाळीस प्रश्न आता या चाळीस प्रश्नांमध्ये गंमत अशी आहे भरपूर प्रश्न आपल्याला असे दिसतील जिथे आपल्याला फिफ्टी पर्सेंट प्रोबॅबिलिटी दिसेल फिफ्टी पर्सेंट म्हणजे अरे यार दोन प्रश्नांमध्ये कन्फ्युजन आहे तीन म्हणजे दो, दोन दोन ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन आहे तीन ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन आहे अशा वेळी प्रश्नाला प्रति प्रश्न करून एलिमिनेशन टेक्निकने फिफ्टी पर्सेंट प्रोबॅबिलिटी असलेले सर्व प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत राईट एलिमिनेशन टेक्निक कशी वापरावी यासंदर्भात वर अनेक तज्ञांनी अनेक व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तुम्ही बघू शकता प्रश्नाला प्रतिप्रश्न करून किंवा क्वेश्चनला काउंटर क्वेश्चन करून कशा पद्धतीने पेपर सॉल्व करायचा याच्या टेक्निक सुद्धा सर्व मान्य आहेत अंडरस्टँड सो यू विल गेट दॅट इन्फॉर्मेशन एनी वेअर ऑन युट्यूब तिथे तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅनिंग करू शकता बट वॉट उरलेल्या चाळीस प्रश्नांमध्ये फिफ्टी पर्सेंट प्रोबॅबिलिटी असलेले जे आपले प्रश्न आहेत ते आपल्याला सर्व अटेम्प्ट करायचे आहेत कारण अशा प्रश्नांमध्ये आपली उत्तरं बरोबर येण्याचा रेट हा फिफ्टी पर्सेंट असतो अंडरस्टँड म्हणजे साधारण चाळीस प्रश्नांपैकी तीस ते पस्तीस प्रश्न जरी आपण या पद्धतीने अटेम्प्ट केले ज्याच्यामध्ये पन्नास टक्के उत्तर योग्य येण्याची शक्यता आहे तरी आपला एकूण अटेम्प्ट हा सेवन्टी एट टू एटी थ्री पर्यंत जातो म्हणजे अठ्ठेचाळीस प्रश्न हे जे आपण अटेम्प्ट केले अठ्ठेचाळीस अधिक तीस अठ्ठ्याहत्तर होतात आणि अठ्ठेचाळीस अधिक पस्तीस हे त्र्याऐंशी होतात बर याच्यामध्ये आणखी दोन चार पाच प्रश्न कमी झाले अठ्ठेचाळीस अधिक पंचवीस जरी झाले तरी आपला अटेम्प्ट हा बहात्तर ते त्र्याहत्तर प्रश्नांपेक्षा जास्तच आहे हे लक्षात ठेवा आणि आपल्याला काय करायचं आहे अॅक्युरेसी आणि स्पीड मेंटेन करताना या प्रश्नपत्रिकेमध्ये जेवढे जास्त आपण अटेम्प्ट करू तेवढं आपलं यशाची टक्केवारी वाढण्याचा एक ज्याला म्हणतो स्कोप असतो Understand. So this should be your strategy.

जो है काफी पॉजिटिव निकलेगा एंड आपको उससे ज्यादा कॉन्फिडेंस आएगा अंडरस्टैंड तो यहां पे आपको क्या करना है मी जलद वाचन आणि निर्णय क्षमता यासाठी म्हणालो कारण हे सगळं एका तासात करण्यासाठी आपल्याला रीडिंग फास्ट पाहिजे आणि प्रश्न पाहता क्षणी आपल्याला कळायला पाहिजे की याला अटेम्प्ट करायचं आहे की नाही करायचं बरोबर आता याच्यामध्ये बऱ्याचदा प्रश्न कठीण असले किंवा डिफिकल्टी लेवल जास्त असली प्रश्नसंख्या खूपच किंवा ज्याला म्हणतो आपण प्रश्नपत्रिकांची पानं खूप जास्त असतील ओके अटेम्प्ट कमी झाला सिक्स्टी सिक्स्टी फाय पर्सेंट अटेम्प्ट झाला हरकत नाही जी समस्या तुम्हाला भोगावी लागलेली आहे ती समस्या इतर सर्वांना भोगावी लागलेली आहे ज्याचा परिणाम अंतिम कट ऑफ मध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही या स्ट्रॅटेजीला प्रामाणिकपणे फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा आय एम व्हेरी शुअर माझं मत फक्त एकच आहे माझं म्हणणं फक्त एकच आहे की या स्ट्रॅटेजीने तुम्ही सहज पन्नास किंवा पंचावन्न पेक्षा जास्त मार्क्स आपल्या बकेटमध्ये घेऊन येऊ शकाल जर तुम्ही गेल्या चार ते सहा महिन्यांमध्ये प्रामाणिकपणे आणि मेहनतीने अभ्यास केला असेल राईट right? अब लोग बोल रहे फिफ्टी फाईव्ह प्लस हाऊ हाऊ इट कॅन बी अ सेफ स्कोर राईट तर दोन वर्षांपूर्वी चोवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी जी पे परीक्षा झाली त्या परीक्षेचा कट ऑफ आपण बघूया पी एस आता मी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बेंचमार्क म्हणून ठेवतोय उर्वरित रिझर्व्ह कॅटेगरीचा कट ऑफ हा त्याच्या खालीच असतो आपल्याला माहिती आहे राईट फॉर पी एस आय ओपन कॅटेगरी कट ऑफ फोर्टी फोर होता फॉर मेल अँड जनरल अँड थर्टी सिक्स फॉर फिमेल ओके राज्य करनिरीक्षक राईट या पदासाठीचा कट ऑफ फॉर जनरल इट वॉज फिफ्टी सिक्स अँड फॉर फिमेल इट वॉज फिफ्टी आणि सहाय्यक कक्षाधिकारी असिस्टंट सेक्शन ऑफिसर ह्या पदाचा जनरल कॅटेगरीचा कट ऑफ होता फिफ्टी सेवन आणि फॉर फिमेल इट वॉज फिफ्टी वन ओके okay, आणि ज्या काठिं पातळीचा दोन हजार एकोणीसचा पेपर होता ते पाहता यंदा सुद्धा 55 फाईव्ह प्लस हा सेफ स्कोर असेल आणि सेफ कट ऑफ असेल असं आपण म्हणू शकतो फॉर फिमेल्स एनिथिंग बिटवीन 45 फाय टू फिफ्टी फाय इज अ गुड डील टू क्रॅक ओके त्यामुळे ह्या प्लॅनिंगने ह्या विचारधारेने आणि ह्या योजनांनी जर आपण या आठवड्याचं प्लॅनिंग केलं आणि मॉक टेस्ट सॉल्व्ह करताना स्वतःला आणखी टेस्टिफाय करण्याचा प्रयत्न केला स्वतःला आणखी टेस्ट करण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या सॉफ्ट स्किल्सवर आपण या आठवड्यामध्ये जास्त फोकस करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा थेट पडसाद आपल्याला पेपरमध्ये पडलेला पाहायला मिळेल ज्याच्यामुळे आपल्या यशाची टक्केवारी अनपेक्षितरित्या वाढेल आणि आय एम व्हेरी शुअर की अकरा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी जेव्हा तुम्ही पेपर देऊन दुपारी बारा वाजता एक्झाम हॉलच्या बाहेर पडाल तेव्हा तुम्ही अतिशय आनंदी असाल आणि अतिशय समाधानकारक अटेम्प्ट देऊन तुम्ही आपल्या घरी जाल आणि माझी इच्छा तीच आहे माझी प्रार्थना तीच आहे आणि मला माहिती आहे माझ्या इच्छेला आणि प्रार्थनेला सत्यामध्ये उतरवण्यासाठी तुम्ही सर्वजण तितकेच मेहनत कराल बिकॉज यही तो गेम आहे यार यही तो खेळणार आहे और का खेळणार आहे ऑल राईट दॅट इज ऑल फॉर दिस सेशन गाईज तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील काही मुद्दे असतील प्लीज ड्रॉप युअर क्वेश्चन्स इन द कॉमेंट बॉक्स बिलो तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी इथे उत्तर देतोय आणि छान प्रश्न तुम्ही विचारत आहात सो की आस्किंग क्वेश्चन्स इफ यू हॅव एनी आणि थँक यू सो मच फॉर गिविंग मी युअर टाईम जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आता लगेच लाईक करा आपल्या सोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि हो काही शंका मुद्दे असल्यास कॉमेंट करायला विसरू नका आणि ई एमपीएसए हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे आम्ही सातत्याने तुमच्यासाठी नवनवीन कंटेंट घेऊन येत आहोत आणि तुमचा अभ्यास सोपा करण्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्नशील आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत काळजी घ्या गुड बाय टेक केअर जय हिंद आणि जय महाराष्ट्र बाय एवन